Welcome to Virtual Training Center of Municipal Corporation of Greater Mumbai. I am Shritika Lohar and today's class is for 5th standard students. Subject is Marathi. So, let's begin the class. इयत्ता पाचवी विषय मराठी माध्यम इंग्रजी. नमस्कार बालमित्रांनो, माझं नाव श्रुतिका सुरेश लोहार आणि आज आपण आपल्या मराठी पाठ्यपुस्तकातील घटक क्रमांक 16 मी नदी बोलते शिकणार आहोत. पाठ क्रमांक 16 मी नदी बोलते हे नदीचे आत्मवृत्त आहे. चला तर मग बालमित्रांनो पाहूया नदीला आपल्याला काय सांगायचं आहे ते. मी आहे नदी. माझा जन्म पर्वतात होतो. मला अनेक ओढे येऊन भेटतात. त्या ओढ्यांमुळे मी मोठी होत जाते. इतर नद्याही मला येऊन मिळतात. बालमित्रांनो, नदीचा आपल्याला सांगणं आहे की तिचा जन्म पर्वतात होतो. स्क्रीनवर आपल्याला पर्वतरांगा दिसत आहेत आणि त्यामध्ये उगम पावलेले छोटे छोटे हे झरे पुढे एकत्र येऊन नदीचं रूप घेतात. मला अनेक ओढे येऊन भेटतात. झरे जेव्हा एकमेकांना भेटतात तेव्हा त्यांचे ओढे होतात आणि ओढे जेव्हा एकमेकांना एकत्र येऊन मिळतात तेव्हा होते नदी. त्या ओढ्यांमुळे मी मोठी होत जाते. जितके जास्त ओढे नदीला येऊन भेटतात नदीत मिळतात त्यामुळे नदी मोठी होते. इतर नद्याही मला येऊन मिळतात. अनेक इतर प्रदेशामधून वाहत येणाऱ्या नद्या एकमेकांना येऊन मिळतात. तिथे त्यांचा संगम होतो. स्क्रीनवरील चित्र पहा. माणसे धरण बांधून मला अडवतात. बालमित्रांनो, नदीचं पाणी धरण बांधून अडवलेलं आपल्याला दिसत आहे. माझ्या पाण्यावर वीज तयार करतात. त्या विजेवर कारखाने चालवतात. शेतातील पंप चालवतात. पिण्यासाठी पाण्याचा वापर करतात. नदी ही आपल्याला सर्व प्रकारे उपयोगी आहे. नदी आपल्याला सांगते की माणसे धरण बांधून मला अडवतात. धरण बांधून नदीचं पाणी अडवलं जातं. माझ्या पाण्यावर वीज तयार केली जाते. म्हणजेच नदीचं पाणी अडवून त्याचा वापर वीज म्हणजेच इलेक्ट्रिसिटी निर्माण करण्यासाठी केला जातो. त्या विजेवर कारखाने चालवतात. कारखाने म्हणजे फॅक्टरीज. शेतातील पंप चालवतात. पिण्यासाठी पाण्याचा वापर करतात. तर हे सर्व नदीने आपल्याला सांगितलेले पाण्याचे उपयोग आहेत. म्हणजे नदीचे पाणी अडवून वीज तयार केली जाते. विजेवरती कारखाने चालतात. त्याशिवाय शेतातही शेतीसाठी पंप वापरले जातात. पिण्यासाठीही पाण्याचा वापर होतो. बालमित्रांनो, स्क्रीनवरील हे चित्र पहा. नदी वाहत येऊन खाली किती जोरात कोसळते. मी उड्या मारते, धावते, उंच कड्यावरून वेगाने कोसळते. धबधब्याच्या रूपाने पर्वतात खाली येते. नदी या कड्यावरून खाली जोरात वेगाने कोसळते आहे. यालाच मराठीत धबधबा असे म्हटले जाते. धबधबा म्हणजे वॉटरफॉल. मी उड्या मारते आणि धावते.
नदीच्या वेगाला आणि खळखळून वाहण्याला मी उड्या मारते आणि धावते असं नदी म्हणते आहे. उंच कड्यावरून वेगाने कोसळते नदी किती वेगाने कोसळते ते स्क्रीनवरील हे चित्र पाहून तुमच्या लक्षात येईलच. धबधब्याच्या रूपाने पर्वतातून खाली येते. या पर्वतावरून नदी धबधब्याच्या रूपाने खाली उतरत आहे. हे चित्र फारच मनमोहक आहे. बालमित्रांनो, स्क्रीनवर दिसत असलेलं चित्र पहा. झुळझुळ वाहणारं नदीचं पाणी डोळ्यांना अतिशय सुख देऊन जात. पर्वत उतारावरून मी सपाट मैदानी भागात येते. पर्वतावरून कोसळल्यानंतर नदी सपाट मैदानी भागावरती वाहू लागते. आता माझा वेग कमी झालेला असतो. माझ्या दोन्ही किनाऱ्यावरील परिसर मी हिरवागार करते. माझ्यामुळे शेतकरी शेतात भरपूर धान्य पिकवतात. पण मला एका गोष्टीची खंत आहे. मी सगळ्यांच्या उपयोगी पडते तरीही माणसे माझ्या प्रवाहात सांडपाणी सोडतात, कचरा टाकतात, मला प्रदूषित करतात. पर्वत रांगावरून म्हणजेच पर्वत उतारावरून नदी जेव्हा खाली जमिनीवर येते तेव्हा तिचा वेग मंदावतो, वेग कमी होतो. नदी तिच्या दोन्ही बाजूच्या किनाऱ्यावरील परिसर म्हणजे सराउंडिंग हिरवागार करते. हिरवागार म्हणजे पाण्याच्या सानिध्यात येणारा परिसर. वेली, वृक्ष यांनी हिरवागार होतो, भरून जातो. माझ्यामुळे शेतकरी शेतात भरपूर धान्य पिकवतात. खरं आहे, शेतीच्या पाण्याचा शेतकऱ्यांना फारच उपयोग होतो. ते धान्य पिकवतात, पंप वापरतात. पण मला एका गोष्टीची खंत आहे. मी सगळ्यांच्या उपयोगी पडते तरीही माणसे माझ्या प्रवाहात सांडपाणी सोडतात. नदीला अशी खंत आहे की सर्वांना नदी उपयोगी आहे. सगळ्यांना पाणी मिळतं, सगळ्यांना हिरवीगार वृक्ष वेली नदीमुळे मिळतात. तसंच नदीच्या पाण्याचे अनेक उपयोग आहेत. वीज निर्माण करणे, शेतीला उपयोग होतो, कारखाने चालतात. पण तरीही नदीचं पाणी प्रदूषित केलं जातं. सांडपाणी सोडल्यामुळे नदीचं पाणी दूषित होतं, विषारीही होतं. ते पिण्यालायक राहत नाही. पाण्यात कचरा टाकला जातो, त्यामुळेही पाण्याचे प्रदूषण होते. माणसांच्या वस्त्या, छोटी गावे, शहरे यांच्या जवळून वाहत जाताना मी जास्तच प्रदूषित होते. खरी गोष्ट आहे, जिथे जिथे पाण्याचे सानिध्य आहे, नदीचे सानिध्य आहे, तिथे तिथे नदीच्या किनाऱ्यावर अनेक छोटी छोटी गावे वसली आहेत, शहरेही आहेत. आणि या गावांमध्ये आणि शहरांमध्ये राहणारी माणसे पाण्याचा वापर तर करतात, पण त्यांना नको असलेल्या टाकाऊ वस्तू पाण्यामध्ये विसर्जित करतात. त्यामुळे नदीचं पाणी गढूळ होतं, प्रदूषित होतं. ते पिण्यालायक राहत नाही. मी जास्तच प्रदूषित होते म्हणजे मानवी कृतींमुळे पाण्याचं प्रदूषण जास्त होत आहे. त्या मानाने पृथ्वीवर राहणारे इतर सजीव, प्राणी, पक्षी हे आपल्याला नदीचं पाणी दूषित करताना दिसत नाहीत. तरीही मी पुढे पुढे जातच राहते. मी कुठेही थांबत नाही. असं असलं तरी नदी आपला प्रवास काही थांबवत नाही. नदी वाहते आणि पुढेच जात राहते. थांबला तो संपला असे मी सगळ्यांना सांगत असते. नदी आपल्या वागण्यातून,
आपल्या स्वभावातून सगळ्यांना एक सुंदरसा सल्ला देते की तुम्ही थांबू नका. तुमच्या मार्गातले अडथळे आणि संकट पार करून तुम्ही पुढे जात रहा, कारण जो थांबला तो संपला, जो थांबतो त्याची प्रगती पुढे होत नाही. शेवटी मी सागराला जाऊन मिळते. सागराला म्हणजे समुद्र आणि नदी म्हणून माझा प्रवास थांबतो. बालमित्रांनो, जेव्हा नदी आणि समुद्राचा संगम होतो तिथे नदी ही पुढे समुद्र म्हणूनच ओळखली जाते. तिला एक विशाल रूप प्राप्त होतं आणि तिथून पुढे ती नदी म्हणून ओळखली जात नाही तर तिला समुद्रच असे म्हटले जाते. नदी म्हणून प्रवास थांबतो म्हणजे पुढे तिला समुद्राचं नाव मिळतं, म्हणून नदी असं म्हणते की माझा प्रवास थांबतो. बालमित्रांनो, आपण या पाठाचं प्रकट वाचन केलं. आता काही नवीन शब्द शिकू. अडवणे. अडवणे म्हणजे थांबवणे. आपण पाहिलं धरणाने नदीचं पाणी अडवलं जातं, म्हणजेच थांबवलं जातं. पुढचा शब्द आहे सागर. सागर म्हणजे समुद्र. पाण्याची बचत. बालमित्रांनो, आपण शिकलो की मानवी वस्तींच्या सानिध्यात असलेल्या नद्या प्रदूषित झाल्या आहेत, त्यामुळे पाण्याची टंचाई भासते. मग आपण पाण्याची बचत कशी करायची ते पाहू. पाणी पिताना तुम्हाला हवे तेवढेच पाणी ग्लास मध्ये घ्या. बालमित्रांनो, बऱ्याचदा लहान मुलांना सवय असते की पेला भरून पाणी घ्यायचं, थोडस प्यायचं आणि उरलेलं फेकून द्यायचं, त्यामुळे पाणी वाया जातं. आपल्याला हवं तितकंच पाणी पेल्यात घ्या आणि तेवढंच प्या. पाहुण्यांना पिण्यासाठी पाणी देताना तांब्या पेल्याने पाणी द्या, जेणेकरून पाहुणे त्यांना हवे तितकं पाणी पेल्यात ओतून घेतील आणि तांब्यात उरलेलं पाणी इतर कोणालाही देण्यासाठी योग्य राहील. नाहीतर पेला नसल्यामुळे तांब्या पूर्णपणे उष्टा केला जाईल आणि मग ते पाणी इतर कोणाला देता येणार नाही. ते पाणी फुकटच जाईल, ते पाणी टाकून द्यावं लागेल. अशाने पाण्याचा अपव्यय होतो. भरून ठेवलेले पाणी शिळे समजून ओतून देऊ नका. बालमित्रांनो, पाणी शिळं होत नसतं, त्यामुळे आदल्या दिवशी भरलेलं पाणी फेकून देणं चुकीची सवय आहे. पाण्याचा पाईप न वापरता वाहने ओल्या कपड्याने पुसून घ्या. घरात असलेले वाहन पाण्याचा पाईप न लावता ओल्या कपड्याने पुसले तरीही तितकेच स्वच्छ आणि साफ होते. अशाने कमी पाणी लागते आणि पाण्याचा अपव्यय टाळता येतो. गळणारे नळ ताबडतोब दुरुस्त करून घ्या. पाण्याची टाकी भरल्यास वेळीच बंद करा. गळणाऱ्या नळामधून थेंब थेंब करून बरंच पाणी वाया जाताना आपल्याला दिसतं. हे नळ लगेच म्हणजेच ताबडतोब दुरुस्त केले तर एक एक थेंब करून वाया जाणारं पाणी आपल्याला वाचवता येईल. पाण्याची टाकी भरल्यानंतर लगेचच बंद केली की पाणी वाया जाणार नाही. बादलीत पाणी घेऊन भांडी कपडे धुवा. नळ वाहता ठेवू नका. वाहत्या नळाखाली जेव्हा आपण भांडी धुतो किंवा कपडे धुतो तेव्हा आवश्यकतेपेक्षा जास्त पाणी आपण वापरतो आणि त्यामुळे पाण्याचा अपव्यय होतो. तेव्हा बादलीत पाणी घेऊन मग भांडी आणि कपडे धुवावेत. पाणी लागलं तर आपल्याला पुन्हा घेता येतं, पण जेव्हा नळ आपण चालू ठेवून कामं करतो तेव्हा
आपल्याला नको असलेलं पाणी सुद्धा वाया जातं। भांड्यात पाणी घेऊन तोंड धुवा। दात घासताना नळ सुरू ठेवू नका। लहान मुलांना दात घासताना नळ सुरू ठेवून दात घासायची सवय असते। त्याऐवजी ग्लासभर पाणी जवळ घेऊन दात घासले तर पाणी वाया जाणार नाही। शावर खाली आंघोळ न करता बादलीत पाणी घेऊन आंघोळ करा। शॉवर खाली जेव्हा आंघोळ केली जाते तेव्हा एका बादलीपेक्षा जास्त प्रमाणात पाणी आपण वापरतो ज्याची गरजच नाहीये। त्यामुळे बादलीत पाणी घ्या आणि शॉवरमुळे वाया जाणारं पाणी तुम्ही वाचवा। शाळेतून घरी जाताना बाटलीतील वॉटर बॅगमधील उरलेले पाणी वाया घालवू नका, ते पाणी झाडांना घाला। पाणी कोणत्याही प्रकारे वाया जाणार नाही याची खबरदारी आपण घेतली पाहिजे आणि लहान मुलांनाही ही सवय लागली पाहिजे की घरी जाताना आपल्या वॉटर बॅगमध्ये उरलेलं पाणी झाडांना घातलं तर ते पाणी वाया जाणार नाही, फेकण्यातही जाणार नाही, तर त्याचा निसर्गालाच पुन्हा उपयोग होईल। बालमित्रांनो, सवयी बदला। चांगल्या सवयींमुळे काहीतरी चांगला बदल घडवून आणा। लक्षात ठेवा, पाण्याची टंचाई आहे, पाणी जपून वापरा। चला आपण स्वाध्याय पाहू। प्रश्न क्रमांक 1, खालील प्रश्नांची उत्तरे लिहा। नदीचा जन्म कोठे होतो? उत्तर, नदीचा जन्म पर्वतात होतो। आ, नदी मोठी कशी होते? उत्तर, नदीला अनेक ओढे येऊन भेटतात, त्या ओढ्यांमुळे नदी मोठी होते। ई, नदीच्या पाण्याचा उपयोग लोक कशासाठी करतात? उत्तर, नदीच्या पाण्याचा उपयोग लोक पिण्यासाठी, वीज तयार करण्यासाठी, कारखाने चालवण्यासाठी आणि शेतातील पंप चालवण्यासाठी करतात। ई, नदीचा वेग कधी कमी होतो? उत्तर, पर्वतावरून नदी सपाट मैदानी भागात वाहत येते तेव्हा नदीचा वेग कमी होतो। उ, नदी आपल्याला कोणता संदेश देते? उत्तर, नदी आपल्याला थांबला तो संपला हा संदेश देते। उ, तुमच्या जिल्ह्यात कोणकोणत्या नद्या आहेत? उत्तर, दहिसर नदी, पोईसर नदी, चंदनसर नदी, ओशिवरा नदी, वकोला नदी, गढी नदी, माहुल नदी, मिठी नदी इत्यादी नद्या आहेत। प्रश्न क्रमांक 2, पहिल्या दोन उदाहरणांचं निरीक्षण करा, त्यानुसार रिकाम्या जागा भरा। चला आता आपण पहिली दोन उदाहरणं वाचू आणि त्यानुसार गाळलेल्या जागा भरूयात। अ, चालणे, चालतात, चालवतात। पळणे, पळतात, पळवतात। भेटणे, पुढे भेटतात, भेटतात, पुढे पळवतात, तसंच भेटवतात। इथे पहिली जागा रिकामी आहे, दुसऱ्या जागेत शब्द आहे करतात,
पुढचा शब्द येईल क र व ता त आणि पहिला शब्द येईल करतात तसंच करणे. पुढे मिळणे इथला शब्द येईल मिळतात. पुढे जसं करवतात तसंच मिळवतात. पुढे थांबणे तसंच थांबतात. आणि इथे शब्द येईल थांबवतात. थांबव ता त अशा प्रकारे आपण खाली दिलेला तक्ता पूर्ण केलेला आहे. प्रश्न क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 3 हिरवे गार यासारखे रंगछटा दाखवणारे शब्द सांगा. पिवळा जर्द, लाल भडक, काळा भोर, पांढरा शुभ्र, निळा क्षार आणि हिरवा गार. पुन्हा एकदा वाचूया. पिवळा जर्द, लाल भडक, काळा भोर, पांढरा शुभ्र, निळा क्षार आणि हिरवा गार हे शब्द प्रयोग लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 4 थांबला तो संपला यासारखी सुवचने सांगा. सुवचनांचा संग्रह करा. वाचाल तर वाचाल, निरोगी शरीर हाच खरा दागिना, इच्छा तेथे मार्ग. बालमित्रांनो, हे 3 सुवचने आपण पाहिली. तुम्ही अशा आणखी काही सुवचनांचा संग्रह करा आणि रोजच्या जीवनात अशा सुवचनांचा बोलताना वापर करा. गृहपाठ खालील शब्द वाचा व तसेच लिहा. मुलांनो, आज गृहपाठात आपण नवीन शिकलेल्या शब्दांचा लेखन सराव करणार आहोत. आपण गृहपाठ करण्यापूर्वी हे शब्द वाचू. पर्वत, सर्व, किर्र, पूर्व, मरकट, सूर्य, प्रवास, चक्र, चंद्र, क्रमांक, प्रकार, ग्रह. तर मुलांनो, या सर्व शब्दांचा लेखन सराव करा. जितका जास्त सराव कराल तितकंच अक्षर सुंदर होत जाईल. वळणदार अक्षर काढा आणि हा गृहपाठ स्वतःहून पूर्ण करा. धन्यवाद. Now click on the subscription button below to subscribe the channel, then the bell button to get the notifications of the new videos. Thank you.